पहिली पूजा कोणच्या देवाची केली रे दादाने? वाकड्या तिकड्या सोंडीचा, सोपा वांगी कानाचा, तुमच्या वाणी बंबटण्या पोटाचा, त्यालाच म्हणतात नाना का धाड गणपती। माझं पोट मी करळ्या साहेबाला उष्ण देऊन टाकलं, मला तुमच्याकडे या जाणं राहू द्या। सातार रोड झाली की आज सगळं आणून घाला। अरे बाबा याला वाकड्या तिकडे सुंडी जाती म्हणून नाही, याला बंबाट्या पोटा जाती म्हणून नाही, भगवान विष्णूचा अवतार ते गजानन महाराज। या देवाच्या नमन, या देवाची पूजा एकदम मस्जिद व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे। शेतकरी वर्गाचा माणूस जरी असला, जर पेरणी धरली, चाड्यावर मोठ ठेवली, तरी सुद्धा गजानन गणपती पती सगळ्या ठिकाणी गणपतीचं नाव ऐकलं, शास्त्र मार्ग प्रमाण बरोबर आहे, पण बायकुला मारायला काय करायचं गणपती? अहो बायकुला जर मारायचं टायमाला गणपतीचं नाव घेतलं तर बायकोच्या अंगावर वळी येत नाही। कस काय तुम्हाला माहित नाही का? आता तुम्ही सतयुगातले, सतयुगातले म्हणजे का 5000 पण नाही लिटर वर्ष, 550 वर्ष ज्याचं त्याचं निकाले, पण जुन्या रूढी परंपरा मानणारे असं म्हणू शकतो। हा बर, तुम्ही जुन्या पण मानणारे काय? जुन्या पिढ्या मानणारे काय मानणारे? पिढ्या परंपरा मानणारे। बरं परंपरा, बरं तुम्ही परंपरा मानणारे, आम्ही कलियुगातली म्हणजे आधुनिक विचारावर चालणारे। हो बर, काय झालं नाना? नवीनच माझं लग्न झालं। हा कुठे झालं राव? काय झालं? आमच्या गावात सेकंड हँड झालं। कस काय? मग लग्न नवीनच राहत का काही जुना पाना राहत? अहो नवीन म्हणजे नेमकंच झालं। बर मग नवीनच माझं लग्न अलंकारात होती ती। ती कोण भाऊ? मला माहिती आमच्या शेजारी मनेगावचे तंटमुत्ते अध्यक्ष। कोणते? इकडे इकड्या तू पुढे या, मला व्याकरण कमी। काय तंटमुक्ती? मुक्ती मुक्ती तंटमुक्ती तंटमुक्ती घरात होती ती। तुला माहिती ना आपल्या घरात कोण आहे? आपल्या संत माहित राहत कोण आहे आपल्या घरात? घरात तुमच्या घरात ती कोण? बकरी। बकरी साठी घे काय तू सांगू राहिला का? बैला माहिती मला माहिती भैया पुढे मी तुमच्या शेजारीच राहते ना। हा त्या आन्सर अध्यक्ष कोण नाही ना मिटलं का? अध्यक्ष नाही नाही अध्यक्ष कापत कोण नाही मिटला? या बैला उभा करायला लागत छावडीवर। बाय लोक भांडायला येतात इकडे बायला गार होऊन जाते। हा ते ज्ञानतुनच आता भांडायला तो का आला? हो का बरं बाई आपल्या घरात कोण आहे? हाती नाही भू। कोण? ती। कोण? तुम्ही तर म्हणे ती। कोण? ती काळी म्हैस नाही का तुमच्या घरी बांधली? हो का तुमच्या म्हशी घरात बांधली? एवढ्या घरात बांधली पुढं। अरे म्हैस नाही बाई म्हणजे म्हणजे हो घरात होती ती। हा हा दादा मला माहिती कोणी म्हणून तुमच्या बोलण्यामध्ये कोण तुमच्या बोलण्यावरच कळत तुम्हाला माहित असं आहे ना? माहित मला ती नाही का? ती होती होती होती। कोण ती होती ना? मांजर। प्राण्याचे आधी घरी धरून आणले काय तुम्ही इकडे? दादा म्हणले समजा नको। हो नवीन मा लग्न आलं घरात होती ती पागल लोक हो त्याची आजी महिना भर होती लोक हो आजी 2012 वारली ना पागल। कोण तू सांग? अहो ती कोण मग बोलला पुढे असं लग्न झाल्यावर घरात कोण राहतो तुला माहिती का? ती म्हणजे माझी बायको। बायको हा लग्न झालं झालं सोडून दिल ती काय? अरे मायला सोडून तू सध्या जेवण परत बोलत गेल बर मग भाऊ का नवीन माझं लग्न आलं घरात होती ती। काय सांगू ना तुम्हाला? काय सांगतो लग्नाला 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले, तरी बायको माय संग बोला मी ती संग बोला
तो काय प्रयत्न नसन केले तर काय प्रयत्न केले ना बायको पई बोलायला जावा तर तिकडे म्हातारी येते म्हातारी गेली का म्हातार येत बारा पत्रा सगळं कुटुंब आहे का तुमचं नाही नाही आमच्या भो असं करता करता 6 महिने झाले तरी बायको माय सांग बोला ना लगेच आली मोर आषाढी वारी पंढरपूरची पंढरपूर लगे मात्रा मधील 10,000 रुपये दिले त्यांना म्हणलं तुम्ही पंढरपूरला जा पैसे वाले आहेस म्हणतो म्हणले मात्रा मधील बाहेर गेले शिवाय माणसं होत बोलता येणार नाही मात्रा मधील पंढरपूरला काढून दिले लगेच बाय माणसं पै गेलो नाना तिला म्हणलं आहे मी नाही बोल असा जाणार तुम्ही तुला काय झालं मी बायको बायकोनी मला कनी ऍक्शन करून बोले सोय तुम्ही कोण आम्हाला हात लावले शिजामत नाही माझ्याकडे बोट करून ऍक्शन करी तर मी तो ऍक्शन करी ना सगळं बोलतो बायकोचा ताण आला माझ्याकडे बोट करतो बेटे इकडे वाहनतोय मग पागल कोणी कडे तिला म्हणलं मी भाकर घेऊन ये ना वावरात ये देव का फटकटून देव सगळं बोलतो बायकोचं नाव आलं माझ्याकडे घाल बस तसं नाही हो राणा ते काय आलं ते आपल्या बाय माणसाचं गौंड आणि तुमचं गौंड सारखाची त्याच्यामुळं फॉल्ट ओरायला देऊ गौंड घोट्याचे खाल राहते मटेरियल कोट्याचे वर ना तुम्ही घ्यायचा टायमाला लंबा घ्यायचा ना असं कर खरंच बायको तू वरे मग काय करतो नाही बरे तुम्ही तिकडं राह मी इकडं घरात होती ती नवीनच माझं लग्न आलं तिला म्हणलं भाकर घेऊन वावरा ती बर मग नाना लगेच मी काय केलं लगेच बैलगाडीत टाकली हुशार माणूस काय झालं बैलगाडीत टाकून दिले हा झोपाल काय घोगे पाटलाला नेलं का ते बरे तेल गाडी मग बैल गाडीला झोपले लगेच परा 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 कसा गेला कसा परा 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 मान्य येते असं देत मला सगळे वाले लगेच परा 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 वावरात गेलो पारगाचं काम घंट्यात करून टाकलं बायको पहिले सोड बोलणार नाही बायको येणार म्हणलं वावरात असा खुश झालो ना पारगाचं काम घंट्यात करून टाकलं चांगलं केलं बायको येईल भाकर नाही येईल आता बायकोने आली तर भाकर कस काही मग नाही तिथे समजा जर वावरत नसली यायचं तर मग शेजारी 5,000 रुपये देईन ना होती तुझ्या बोलायला 12 महिने घेतले मग शेजारी सोबत बोलायला लोक 7-8 वर्ष लागल आपली गावातली सासरवाडी गावातले गाव बर मग नाना बायको येणार भाकर येणार राग आला संताप आला राग समजू शकतो संताप काय भानगडी संताप हा रागाचा बाप राहतो बरोबर मग राग आला संताप आला लगेच वक्कर सोडून दिला लगेच परा 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 म्हणे मला येत नाही ना होती लगेच गावात आलो लगेच घरी गेलो घरात बायको भेस होती लगेच हातात असा राग आला नाना घरात होता सुंब्या सुंब्या म्हणजे लाकडाचा बाप राहतो बर घरात होता सुंब्या घरात होता सुंब्या सुंब्या सांगितलं होतं हो गणपतीचं नाव घेतलं म्हणजे कार्य सफल होत्या हो आणि तकलीफ तकलीफ तर काहीच होत नाही बरोबर लगेच हातात घेतला सुंब्या तुम्ही सांगेल होत गणपतीच नाव घ्यायचं लगेच मग मी काय केलं सुंबे घेतला ना लगेच तुम्ही मणी गाजन गणपतीच नाव घेतलं लगे आवाज दिला जे गाज बायकोच पत्ता निर्माण नियम धोर वर गेलं रे भाऊ ते बेट्या काय या ठिकाणी गणपतीचं काय काम असं होऊ नये असं झालं तर काय करावं काय करावं गंधरी सर्पावावं कोटी पुत्र असावं भीमार्जुनासारखा दही दिशा मधी नाव चारी लोक मधी नाव हरार महादेवा डोंगरी लागो दिवा घर मालकाचा महा उभा जावा करड पाटलं ना तो काय घास कापला खायचा घास कापला तू फर मोकडे आला त्याला नाही बोलिल संध्याकाळी जेवायला मिली खुर खार घेऊन आल्या उत्साह नाही पाणी नाही सिगरेट नाही पान नाही याला मुंडी द्या मुंडी ने खाते ने करू लागते पान कोणतं खातो पान बनारसी श्रमाचं काय ना तर माणूस मरत बनारसी पाय पान काय थोबड आहे का तू अरे का थोबड लागत घ्यायचं बरं मग करा बाटला लोक कवर लोक ऋषीन तू मी तिथं काहीतरी दिवटी दिवाळा बोलली पैसे घेतले भंग ऐक रे जय गजानन गणपती हो काम लागू द्या सुधापती उचल्या दिवट्याची माती जाऊ त्या दायगावच्या खालती असं कर्तोड पोतोड लागू आमच्या आरगणवाल्याच्या हाती असं केल्याने काय होतं जागरण शीतळ जातात आता दिवट्याचा कोण मागा लागला दिवट्याचं आपलं नातं आहे तसं काय हा म्हणा ना इथं लय मारपुंडे बाली पाहते हा म्हणा
आहे ना पण हा उघड उघड आहे ना गुप्पी ठाण्याने राहायला पाहिजे तुम्हाला माहित नाही का आमचा असं नात आहे तुम्ही जेजुरी जाते का नाही जातो दरवर्षी मग जाते ना मग तिकडे खंडवाल किती बायका आहे दोन दोन बायका एक एकूण भानून एक एकूण पाहिलं बिघडे गेलते तिकडे कारण अंगात आरती होते बिगर आंघोळीचे पण आम्ही बिगर आंघोळीचे खंडवाल कशी भानून मास आहे भानून मास आहे काय तशी आपली ही माणस आहे पलीकडे पलीकडची भानू ही भानू ही मासा हे भानू लय तब्येत शिरे पण काय पिची सोय कशी काम नाही बस दलित मेंढ्याचं दूध पिले ही भानू ही मासा ही भानू ही मासा आम्ही जेजुरी गडाला गेलो भानू माणसाला पाहिलं पण तुला माहिती नाही काय भानू माणसाच्या कंपाई आहे वचले ना देवाच्या नावानं कुंकू होत हे उठ्ठळ भावाने दोघे जागरणा आल्या ऐका कुकाचा टिकल्याचं पत्ते आणला कारण त्याच कुकू नाही आमचे त्या तरी काय करते कुकू इतकं नकली वॉटर घेतलं ऑटोमॅटिक पांग कपाळा लोक नेऊस तर काय करता का तुम्ही आता काय करता काही काम माणसाला करून घ्यावं लागत काय करायला कुकू लावित ना कुकू लावून तुम्ही म्हणी कपाळाला काही नाही म्हणी चांगलं लाव चांगलं लाव युट्यूब ला देश सांगू द्या अरे बाय माणसाच मेकअप नाही आणलं चांगलं तो धन्य साहेबाला आणि बायाचे मी सकाळून द्या मला त्याच्यामुळेच वय तकून आलं ते इकडं काय आपली भानू आणि पलीकडची मासा बर 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 कशा दिसत्या पा बर कशा कुका टिकल्याच्या सावत्या एकल्याच्या पानकर भाऊचा वाटर होत काही नाही पानकरचा वाटर ठोळा असतं पण ते कोणी इकडे बटन बी किती बसल्या बसल्या ना का त्यांचा वाटा का कुकू लावलं म्हणजे सवशीन झाली सवशीन झाली मला का म्हणायचं म्हणा ना मी कुकू लावल्या कुठे सवशीन वर गेलं थरत लावा अरे त्यांच्या हातात दोन दोन बांगड्या तर पाहिजे बांगड्या एकीच्या हातात आहे ना एक बांगडी कुठे ठीक आहे ना नाही नाही द्वारा बांधले कुठे भूत लागेल भूत उतरून आणले ते बांगड्या काऊन घालत नाही नाना का सरगा नावचे भीतले भीती दररोज बांगड्या भरतो तू त्याचा कसा उकडा आहे तसा बांगड्याचा उकडा आहे आमचे बांगड्या टिकत काऊन टिकत काऊन तुम्हाला माहित नाही का यांना दो गेला विकनी नऊ दहा वाजलं कले काय घुर येत तसा तसा हात पाय आपले त्या बांगड्या फोडून बर जाऊ द्या बांगड्या नसन पण आई वचले ना नसलं आई वचले ना कोणकाळचं कापा असलं लावलं किलो भर आता बाबा ते झालं बायाला दागदागिने कमी असलेलं चालतं पण मणी मंगळसूत्र दोन पाळ्या आणि कमीत कमी येत भर केस यांचे कुठे मेले बारीक निरीक पा देऊ एक किलो तर सगळं टोपी घालून घेतली नाना आम्हाला केस दाखवा यांचे केस पाहिजे तुम्हाला तुमच्या विधानात राहत नाही राव ते बा हे संध्याकाळी जे लोक जेवले ना संध्याकाळी जे आहे पंक्ती चालू होत्या ना ना वरमबट्ट्याच्या ते जागरणाचा कार्यक्रम होता बर 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 वरमबट्ट्याचा कार्यक्रम जो होता तो जागरणाचा कार्यक्रम होता दुपारा बोकड्या झाला दुपारा जेव्हा बोकड्या झाला ते यांचे दोघीचे जावळं होते त्याच्यामुळे धनी मुख कमी घालवीड बर आहे बर आहे अरे बाबा पहिली पूजा गणपतीची गेली गणाच्या पाठवर कोणत्या देवाचे नाम सुभ्रांग केले मार्कंड्या देवाचे मूळ स्तंभ